हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल ऑब्जेक्टवर जे काही फंक्शन आहे ते फंक्शन कसे कॉल करायचे ते पाहिलं होतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण सेम मल्टिपल ऑब्जेक्टसाठी जे काही ॲरे यूज करू शकतो आपण, ज्याच्यामध्ये काही मिनिमम साईज असेल, म्हणजे 5 साईजपर्यंत 10 साईजपर्यंत आपण आधीच्या मेथडने डायरेक्टली नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण त्याच्या थ्रू जे काही फंक्शन आहे ते कॉल करू शकत होतो. पण अशी साईज असेल 1000 100 इतकी साईज जर असेल तर आपलं त्याने काय होणार आहे, आपला प्रोग्राम लेंदी होणार आहे. म्हणून तिथं आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट यूज करतो. व्हेन मल्टिपल ऑब्जेक्ट ऑफ क्लास आर टू बी मेड वी कॅन यूज ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे मल्टिपल ऑब्जेक्ट, एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट, नंबर ऑफ ऑब्जेक्ट जर आपल्याला क्रिएट करायचे असतील एका सिंगल क्लाससाठी, तर तिथं आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट यूज करत असतो. त्याने आपली प्रोग्रामची लेंथ पण कमी होते आणि जे काही आपले कॉम्प्लिकेशन्स आहेत हे कॉम्प्लिकेशन्स पण कमी होतात. टू क्रिएट मोर दॅन वन ऑब्जेक्ट ऑफ पर्टिक्युलर क्लास द कन्सेप्ट ऑफ ॲरे इज कंबाईन विथ डेफिनेशन ऑफ क्लास. काय सांगितलं याच्यामध्ये, टू क्रिएट मोर दॅन वन ऑब्जेक्ट ऑफ पर्टिक्युलर क्लास, म्हणजे आपण एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट क्रिएट करू जेव्हा एखाद्या क्लासचे. द कन्सेप्ट ऑफ ॲरे इज कंबाईन विथ डेफिनेशन ऑफ क्लास, म्हणजे जी काही ॲरेची कन्सेप्ट आहे सेम तीच कन्सेप्ट आपण क्लासच्या कन्सेप्टमध्ये ॲड करत असतो. त्याचा सिंटॅक्स दिला आहे पहा, क्लास नेम, ऑब्जेक्ट ॲरे नेम आणि साईज, म्हणजे तुमचं जे काही क्लासचं नाव असेल ते, त्याच्यानंतर तुमच्या ऑब्जेक्टचं नाव आणि तुम्हाला किती ऑब्जेक्ट पास करायचे आहेत किंवा तुमचे ऑब्जेक्टची साईज किती असणार आहे त्याची साईज तुम्हाला त्या ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये पास करायचे. फॉर एक्झाम्पल खाली दिले पहा, स्टुडंट एस आणि 5, म्हणजे काय दिलेले आहे आपल्याला, 5 स्टुडंटचा डेटा किंवा 5 ऑब्जेक्टचा डेटा आपल्याला जर असाईन करायचा असेल तर इथं काय करणार आहोत आपण, स्टुडंट एस ऑफ 5, म्हणजे 5 ऑब्जेक्टचा जो काही डेटा आहे, एस हा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण 5 ॲरे इतकी साईज असाईन केलेली आहे. याचा आपण सिम्पल प्रोग्रॅम पाहूयात. प्रोग्रॅमचं टायटल आहे पहा, राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर ए क्लास स्टाफ हॅविंग डेटा मेंबर नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी, ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले दिस डेटा फॉर 10 स्टाफ. आता 10 स्टाफसाठी आपण जर आधीच्या मेथडने प्रोग्राम केला तरीही तो प्रोग्राम करेक्ट राहील, बट तिथं काय होणार आहे, आपल्या प्रोग्रॅमची लेंथ वाढणार आहे, आपल्याला प्रोग्राम टाईप करायला वेळ लागणार आहे किंवा आपल्या प्रोग्राममध्ये कॉम्प्लिकेशन्स एक्स्ट्रा वाढणार आहेत. म्हणून इथं काय करतो आहे आपण, ॲरे ऑफ ऑब्जेक्टची कन्सेप्ट यूज करतो आहे. 10 स्टाफसाठी आपल्याला डेटा यूज करायचा आहे, ऑब्जेक्ट घ्यायचे 10 स्टाफसाठी आणि त्याच्यामध्ये काय घ्यायचे, डेटा मेंबर आपल्याला नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी आणि क्लासचं नाव सांगितलं आहे स्टाफ, म्हणजे ऑलरेडी आपल्याला सगळा डेटा ह्या स्टेटमेंटमध्ये असाईन केलेला आहे. आता फक्त आपण प्रोग्राम करूयात. पहिल्यांदा हेडर फाईल ॲड करणार, हॅश इन्क्लूड iostream.h. सेकंड हेडर फाईल हॅश इन्क्लूड conio.h. हेडर फाईल ॲड केल्या, आपल्याला स्टाफ नावाचा क्लास सांगितलेला आहे, म्हणजे ऑलरेडी आपल्याला क्लास नेम असाईन केलेले स्टाफ ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट. याच्यामध्ये आपल्याला डेटा मेंबर असाईन करायचे, डेटा मेंबर काय काय सांगितले, नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी. पहिल्यांदा डेटा मेंबर लिहूया, कॅरेक्टर नेम, नेमसाठी साईज पास करूया 10, डिपार्टमेंटसुद्धा आपल्याला कॅरेक्टरमध्येच येईल, मी डायरेक्टली इथं कंटिन्यू करते, त्याची साईज पण मी पास करते 10 आणि सॅलरी आपली येणार आहे फ्लोट किंवा इंटीजरमध्ये, मी फ्लोटमध्ये घेते फ्लोट सॅलरी. ठीक आहे, हे डेटा मेंबर झाले. आता काय लिहिणार आपण, मेंबर फंक्शन. मेंबर फंक्शन असाईन करताना आपण काय करणार आहे, पब्लिक हा ॲक्सेस स्पेसिफायर असाईन करणार आहे, त्याच्यानंतर व्हॉइड ॲक्सेप्ट फर्स्ट डेटा मेंबर फंक्शन अँड व्हॉइड डिस्प सेकंड मेंबर फंक्शन. सॉरी, आता याच्या डेफिनेशनचा पार्ट आपण क्लासच्या बाहेर लिहूयात. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण ॲक्सेप्ट फंक्शनसाठी लिहूयात. पहिल्यांदा काय येणार आहे, व्हॉइड, त्याच्यानंतर तुमचं जे काही क्लास आहे त्या क्लासचं नाव स्टाफ, हे तुम्ही क्लासच्या आतमध्ये पण डिफाईन करू शकता इंटरनली डिफाईन मेंबर फंक्शन थ्रू. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर अँड मेंबर फंक्शन डेफिनेशनचा पार्ट. ठीक आहे, आता युजरकडनं आपल्याला नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी ह्या व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायच्यात. हे मी एक सिंगल स्टेटमेंटमध्ये लिहिते, तुम्ही डिफरंट वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं तरी चालेल. पहा, सिंगल स्टेटमेंटमध्ये कसं लिहितात, सी आउट
एंटर नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी हे सगळं मी एका स्टेटमेंटमध्ये देते. एंटर नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी, ठीक आहे. मी हे एका स्टेटमेंटमध्ये लिहिलं तर सीनमध्ये सुद्धा सिंगल स्टेटमेंटमध्ये येईल. सीनमध्ये सिंगल स्टेटमेंटमध्ये पहिल्यांदा काय लिहिले आपण, नेम, सेकंड डिपार्टमेंट अँड थर्ड सॅलरी, म्हणजे हे सगळं एका स्टेटमेंटमध्ये होईल. इथं काय होणार आहे, जे काही इनपुट घेणार आहे आपण युजरकडनं सेम असणार आहे, फक्त काय होईल इथं प्रोग्रॅमची लेंथ कमी होणार आहे. हे तुम्ही डिफरंट सी आउट स्टेटमेंटमध्ये लिहिलं तरी चालेल, एका लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. फक्त आपण इथं लेंथ कमी करतोय प्रोग्रॅमची, म्हणून एका सिंगल स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे आपण हे. त्याच्यानंतर सेकंड आहे डिस्प्ले फंक्शन, पुन्हा व्हॉइड स्टाफ स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर डिस्प्ले फंक्शन, त्याचा ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट, ठीक आहे. आता इथं डिस्प्ले करताना आपण एका टेबल फॉर्मॅटमध्ये आपला जो काही डेटा आहे हा डिस्प्ले करूयात. आता टेबल फॉर्मॅटमध्ये जर डेटा डिस्प्ले करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, सपोज एक टेबल फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये पहिल्यांदावरती नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी, आणि त्याच्याखाली कॉलमच्या फॉर्ममध्ये नेमच्या खाली 10 नेम असतील, डिपार्टमेंटच्या खाली डिपार्टमेंटची नावं असतील, आणि सॅलरीच्या खाली सॅलरी. या फॉर्ममध्ये ट्राय करूयात आपण जो काही डेटा आहे तो डिस्प्ले करण्याचा. आता त्याच्यासाठी मला काय करायला लागणार आहे, पहिल्यांदा म्हणजे काही नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी आहे हा हा जो काही कॉलम आहे हा मला सेपरेट घ्यायला लागेल, तो आपण पार्ट नंतर पाहूया, फक्त डिस्प्ले करूयात आपण सी आउट, ठीक आहे. आता सी आउट स्टेटमेंटमध्ये काय काय डिस्प्ले करायचं, आपल्याला नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी, ठीक आहे. आता हा पार्ट डिस्प्ले करताना आपण डायरेक्टली काय करूयात, नेम, ठीक आहे, म्हणजे जे नाव तुम्ही एंटर करणार ते नाव येईल, त्याच्यानंतर टॅब देऊया म्हणजे स्पेस येईल एक, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार, डिपार्टमेंट डिस्प्ले झालं पाहिजे, डिपार्टमेंट, पुन्हा टॅब येईल म्हणजे एक स्पेस येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर सॅलरी, सॅलरी, आणि ह्याच्यानंतर तुमचा जो काही नेक्स्ट ऑब्जेक्टचा डेटा आहे हा तुमचा नेक्स्ट लाईनला आला पाहिजे, म्हणून मी लास्टला एनडीएल देते, म्हणजे तुमचा प्रत्येक क्वेस्टचा जो काही डेटा आहे हा नेक्स्ट लाईनला येत राहील. हा झाला डिस्प्लेचा पार्ट. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता मेन फंक्शन लिहायचं आहे. आता मेन फंक्शन कसं लिहिणार, व्हॉइड मेन, इकडे व्यवस्थित लक्ष द्या, मेन फंक्शनचा पार्ट आपला थोडासा वेगळा आहे, कारण इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲरे यूज करायचा आहे. पहिल्यांदा काय करणार, स्क्रीन क्लिअर करणार, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट करणार आपल्या क्लासचा. काय क्लासचं नाव, स्टाफ, यस, आणि किती ऑब्जेक्टचा डेटा सांगितलेला आपल्याला, 10 ऑब्जेक्टचा, ठीक आहे, म्हणून इथं 10 एवढी साईज घेतली. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला एक अजून एक व्हेरिएबल घ्यायचा आहे जो की आपल्याला प्रत्येक इटरेशनला तो एक्झिक्यूट होत राहील, म्हणून इथं इंटीजर ऑफ आय हा एक व्हेरिएबल घेतला. म्हणजे आय इथं काय, प्रत्येक इटरेशनला, म्हणजे आय फर्स्ट ऑब्जेक्टची साईज, सेकंड ऑब्जेक्टची साईज, थर्ड ऑब्जेक्टची साईज. आता तुमचा ॲरे कसा एक्झिक्यूट होत असतो पहा, आपल्या ॲरेमध्ये साईज आहे 10, म्हणजे कुठून कुठपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे तो 0 to 9 पर्यंत, ठीक आहे. म्हणजे आपलं फर्स्ट इटरेशन एस ऑफ 0 साठी असणार आहे. एस ऑफ 0 म्हणजे काय, आपला जो काही फर्स्ट ऑब्जेक्ट आहे तो असणार आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला इथं काय करायला लागणार आहे, थोडक्यात फॉर लूप यूज करायला लागेल, ठीक आहे. आता फॉर लूप यूज करण्यासाठी आपण इथं काय करणार, फॉर आय इक्वल टू 0, ठीक आहे. आता हा पार्ट आपण फर्स्ट इटरेशनसाठी पाहतोय, फॉर आय इक्वल टू 0. आता आयची व्हॅल्यू कुठपर्यंत गेली पाहिजे, 9 पर्यंत, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू 9 पर्यंत आणायची, म्हणजे आय इज लेस दॅन इक्वल टू 9, ठीक आहे. म्हणजे 0 पासून कुठपर्यंत इटरेशन गेले पाहिजे, आपले 9 पर्यंत, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे 10 ऑब्जेक्टचा डेटा आपल्याला मिळून जाईल, ठीक आहे. म्हणजे पहिल्या वेळेस आपलं आयची व्हॅल्यू 0 असणार आहे, पुन्हा सेकंड इटरेशन चेक करणार, सॉरी सेकंड कंडिशन चेक करणार, आय इज लेस दॅन इक्वल टू 9 आहे, आय कंडिशन ट्रू, आणि नंतर नेक्स्ट इटरेशन नेक्स्ट कंडिशन काय घेत असतो आपण, आय प्लस प्लस, म्हणजे इथं काय होणार आहे, 1 ने इन्क्रीमेंट होईल. कुठपर्यंत जाणार आपलं फॉर लूप, 9th इटरेशनपर्यंत किंवा 9th व्हॅल्यूपर्यंत, म्हणजे तिथपर्यंत गेल्यानंतर आपल्याला आपल्या 10 ऑब्जेक्टचा डेटा भेटून जाईल, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या फॉर लूपमध्ये काय करायला लागेल, आपल्याला
ऍक्सेप्टचं फंक्शन घ्यायला लागेल. का बरं ऍक्सेप्टचं फंक्शन घ्यायला लागेल? कारण आपल्याला फर्स्ट ऑब्जेक्टसाठी काही डेटा ऍक्सेप्ट करायचा आहे, नंतर सेकंड ऑब्जेक्टसाठी काही डेटा ऍक्सेप्ट करायचा आहे. म्हणजे इथं काय करायला लागले लागणार आहे आपल्याला? ऍक्सेप्ट फंक्शन पुट करायला लागणार आहे ह्या फॉर लूपच्या डेफिनेशनच्या पार्टमध्ये. आता ते फंक्शन कसं ऍक्सेप्ट करायचं आहे किंवा कसं पुट करायचं आहे पहा. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागणार आहे? जो काही तुमचा ऑब्जेक्ट आहे हा यस, त्याच्यानंतर झिरो पोझिशनला एलिमेंट, म्हणजे फर्स्ट इटरेशनला झिरो कशाला असाईन केलं आहे आपण? आय ह्या व्हेरिएबलला. तर सेकंड टाइम इन्क्रीमेंट होऊन कशाला होणार आहे? वनला. थर्ड टाइम इन्क्रीमेंट होऊन टूला. म्हणजे ही कसली व्हॅल्यू इन्क्रीमेंट होती आपली? आयची. म्हणजे इथं आपल्याला काय पुट करायला लागणार आहे? आय. ठीक आहे. डॉट डॉट ऑपरेटरने आपण काय करतो? फंक्शन कॉल करतो. डॉट आणि कुठलं फंक्शन आहे आपलं? ऍक्सेप्ट. एकदम सिंपल आहे. लक्षात ठेवायचे आय का घेतोय आपण? फॉर लूपमध्ये प्रत्येक इटरेशनच्या वेळेस नेक्स्ट ऑब्जेक्ट आपला कॉल झाला पाहिजे, म्हणून आपण आय घेतोय. जोपर्यंत आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल तोपर्यंत आपले ऍक्सेप्ट फंक्शन कॉल होत राहणार आहे. जोपर्यंत आयची व्हॅल्यू 9 होत नाही तोपर्यंत, 9 नंतर 10 व्हॅल्यू झाली तर आपण फॉर लूपच्या बाहेर येणार आणि सगळा डेटा आपल्याला ऑलरेडी ऍक्सेप्ट झालेला असेल 10 ऑब्जेक्टपर्यंतचा. ठीक आहे. सेम तसंच आपल्याला डिस्प्ले फंक्शनसाठी करायचे. ठीक आहे. डिस्प्ले फंक्शनसाठी काय करणार आहोत आपण? सेम तेच फॉर लूप यूज करणार आहोत. फॉर जो डेटा आपण युजरकडनं घेतला आहे तोच आपण काय करणार आहोत? डिस्प्ले करणार आहोत. ठीक आहे. आता फॉर लूपमध्ये काय करणार डिस्प्ले फंक्शनसाठी आपण? सेम तेच फॉर लूप घेतो आहे. इंटीजर ऑफ, सॉरी इंटीजर असाईन केलं आहे वरती, पुन्हा करायची गरज नाही. आय ऑफ 0, आय इज लेस दॅन इक्वल टू 9, आय प्लस प्लस. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आता पुन्हा कुठलं फंक्शन घेणार आपण? डिस्प्ले फंक्शन. एस ऑफ आय डॉट डिस्प. ठीक आहे. डिस्प्ले फंक्शन घेतलं, आता लास्टला गेट सी एच प्रोग्राम एंड. ठीक आहे. एक्झिक्यूट करून पाहूयात, बाकी चेंजेस आपण आउटपुट घेतल्यानंतर पाहू. कंपाईल. ओके, टू एरर्स. ओके, सेमिकोलन बाकी आहे. कंपाईल, रन करूया. ठीक आहे. एंटर नेम डिपार्टमेंट अँड सॅलरी. आता फर्स्ट मी नेम एंटर करते. आता ह्या शॉर्टकट व्हॅल्यू मी असाईन करते, कारण 10 डेटा आपल्याला, 10 स्टाफचा डेटा आपल्याला असाईन करणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मी फास्ट करते. ठीक आहे. फर्स्ट, पुन्हा सेकंड, थर्ड. ओके, फोर्थचा झाला. फिफ्थ, असं कुठपर्यंत ना ते 10 डेटापर्यंत. तुम्ही ह्या व्हॅल्यू व्यवस्थित पुट करायच्या आहेत. आता आपल्याला मी एक्झिक्यूट करून दाखवते जस्ट म्हणून ह्या व्हॅल्यू मी कुठल्याही घेते. ठीक आहे. पा, आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 स्टाफचा डेटा आपण पुट केला आणि तो आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये पण आला आहे. पण आपल्याला काय करायचं होतं? इथं वरती एच्या वरती काय आलं पाहिजे? नेम. पुन्हा इकडं सेकंड कॉलमच्या वरती काय आलं पाहिजे? डिपार्टमेंट. अँड थर्ड कॉलमच्या वरती सॅलरी. म्हणजे आपलं एक टेबल फॉर्मॅट दिसेल. ह्या फॉर्मॅटसाठी आपल्याला काय चेंजेस करायला लागणार आहे? पहा, प्रोग्राममध्ये काय करायचे? आपण जे काही डिस्प्ले फंक्शन घेतलं आहे, ह्या डिस्प्ले फंक्शनच्या आधी, म्हणजे लूप आपलं एक्झिक्यूट व्हायला नको आहे, म्हणून इथं काय करणार आहोत? कुठं घेतले लक्षात ठेवा, डिस्प्ले फंक्शनच्या आधी, डिस्प्ले फंक्शन कॉल होण्याच्या आधी आपल्याला तो पार्ट स्क्रीनवर डिस्प्ले करायचा आहे. आणि तो लूपच्या फॉर्ममध्ये पण डिस्प्ले व्हायला नको आहे, म्हणून मी तो पार्ट सेपरेटली असाईन करतो, जो की लूपमध्ये पण नाही आहे. आणि आपला जो काही डिस्प्ले फंक्शन आहे, डिस्प्ले फंक्शनच्या आधी हा पार्ट एक्झिक्यूट झाला पाहिजे, म्हणून मी तो पार्ट ऍक्सेप्ट स्टेटमेंटच्या नंतर आणि डिस्प्ले फंक्शनच्या आधी घेते, जो की तुमच्या टेबल फॉर्मॅटच्या फर्स्ट लाईनला डिस्प्ले होईल. ठीक आहे. मग पहिल्यांदा इथं नेम स्लॅश टी ने टॅब येणार, पुन्हा डिपार्टमेंट स्लॅश टी अँड सॅलरी कोलन कम्प्लीट, लास्टला एंड एल, नेक्स्ट लाईनला येईल. ठीक आहे. कंपाईल करूया आणि रन करूया. बघूया टेबल फॉर्मॅटमध्ये आपला डेटा येतो आहे का. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ,
सिक्स सेवन एट नाइन्थ लास्ट टेन ओके आल नेम डिपार्टमेंट एंड सैलरी हा सगळा पार्ट अपने स्क्रीन वर आलेला आहे. आता हे जे काही मी ए कॅरेक्टर्स घेतले त्याच्या जागी तुम्ही स्टाफचं नाव डिपार्टमेंटचं नाव आणि सॅलरी पुट करू शकता. आणि ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जो काही प्रोग्राम आहे हा प्रोग्राम करायचा आहे. हा सिंपल प्रोग्राम आहे ॲरे ऑफ ऑब्जेक्टचा. हा तुम्ही एक्झिक्यूट करायचा आहे आणि याच्या रिलेटेड होमवर्क मी ग्रुपवर देईल. थँक्यू.